एकदम खेडे। नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही माझे देवपूजा केलेले पाणी तुळशीला घालू नये मग कुठे टाकावे, तसेच देवपूजा करताना चुकून ह्या चुका करू नका। हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल, जर पाहिले नसेल तर अवश्य पहा। तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, शास्त्रानुसार देवपूजा कधी करावी कधी करू नये, कोणते नियम पाळावेत जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा आपण दररोज करत असतो, मग ते घर असो किंवा मंदिर। उपासनेने मनाला आपल्याला शांती मिळतेच, त्याशिवाय आपल्या जीवनात मंगलमयता येते आणि देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। म्हणून आपण देवाची पूजा ही आपण दररोज करत असतो। पण पूजेचे पुण्य फळ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही योग्य वेळी आणि नियमाने पूजा केली। तरच चुकीच्या वेळी जर पूजा केल्यास देवी देवता नाराज होतात, अशा स्थितीत पूजा ही अपूर्ण मानली जाते। शास्त्रामध्ये उपासनेशी संबंधित अनेक नियम सांगितलेले आहे ज्याचे आपण पालन करणे आवश्यक आहे। म्हणून आपण शास्त्रानुसार देवपूजा कधी करायची आणि कधी करायची नाही याची माहिती आता आपण पाहूया। तर प्रथम आपण पहिल्यांदा पूजा कधी करायची नाही याची माहिती आता आपण पाहूया। तर हिंदू शास्त्रानुसार दुपारच्या वेळेस पूजा करण्याचे आपण टाळले पाहिजे। हा काळ म्हणजे देवतांच्या पूजेचा काळ असतो, त्यामुळे या काळात केलेली पूजा देवतांच्या विश्रांतीत बाधा आणत असते। त्यामुळे दुपारी आपण 12 ते 3 यावेळेत आपण पूजा करणे टाळले पाहिजे। यावेळेत आपण पूजाही करायची नाही। या काळात केलेले पूजेचे फळ आपल्याला मुळीच मिळत नाही, त्यामुळे आपण 12 ते 3 यावेळेत पूजाही कधीही करायची नाही। आरती आणि पूजा आपण यातला फरक समजून घेऊया। पूजा आपण केल्यानंतर आपण आरती करत असतो आणि त्यानंतर देवता झोपी जातात, त्यामुळे पूजेच्या वेळेस आपण आरती केली पाहिजे। मासिक पाळी सुरू असताना महिलांनी कधीही पूजा करायची नाही। या काळात देवळात जाऊन देवाची पूजासुद्धा आपण करायची नाही आणि घरातही आपण पूजा करायची नाही। यासोबतच देवी देवतांच्या मूर्ती, पवित्र वृक्ष, वनस्पती आणि पूजा साहित्याला सुद्धा आपण मासिक पाळत आपण ह्या वस्तूंना कधीही हात लावायचा नाही। तसेच घरामध्ये सुतक आणि सोयर असतानाही आपण पूजा करायची नाही। म्हणजेच घरात नवजात बालक म्हणजे नवीन बाळ जर जन्माला जर आलं, तसेच किंवा जर घरात कोणी मृत्यू जर पावला असेल तर आपण या काही दिवसामध्ये पूजा करायची नाही, कारण पूजा करणे हे शुभ मानले जात नाही। म्हणून आपण घरामध्ये सुतक किंवा सोयर जर असेल तर घरात मुळीच पूजा करायची नाही। तसेच ग्रहण काळात सुद्धा आपण पूजा करायची नाही, परंतु या काळात तुम्ही देवाचे ध्यान स्मरण आपण मंत्र जप आपण ग्रहणाच्या काळात आपण अवश्य करू शकतो, मात्र घरातली पूजा ही करायची नाही। तसे आता आपण पूजा कधी करायची नाही याची माहिती पाहिलेली आहे, तर आता आपण देवाची पूजा आपण कधी करायची याची माहिती आता आपण पाहूया। तर दिवसभरात 5 मुहूर्तावर आपण पूजा करायची असते। हिंदू धर्म सांगते की धर्मग्रंथानुसार पूजा दिवसा कधीही करावी याचे नियम घालून देण्यात आलेले आहे। तर पहिली पूजा ही ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे 4:30 ते 5 वाजेपर्यंत हा ब्रह्ममुहूर्त आहे, या मुहूर्तावर सुद्धा आपण पूजा केली तरी चालते। तसेच दुसरा मुहूर्त म्हणजे दुसरी पूजा आपण सकाळी 9 वाजेपर्यंत आपण ही पूजा करू शकतो। तसेच 9 वाजल्यापासून तिसरी पूजा ही सकाळी 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत आपण ही तिसरी पूजा आपण करू शकतो। तसेच चौथी पूजा म्हणजे संध्याकाळची पूजा ही 4:30 ते 6 वाजेपर्यंत ही पूजा ह्यावेळेसुद्धा आपण देवाची पूजा आपण करू शकतो। तसेच शयन पूजा ही रात्री 9:30 पर्यंत
आपण देवपूजा आपण संध्याकाळी 9:30 आपण देवाची पूजा केली तरी चालते. अशा ह्या 5 वेळा तुम्हाला दिलेल्या आहेत, तर या वेळेतच आपण देवपूजा केली तरी चालते. मात्र दुपारी 12 ते 3 या वेळेत आपण देवपूजा करायची नाही. तसे देवपूजा करताना असे काही नियम आहेत की ते नियम तुम्ही पाळलेच पाहिजेल. तर ते नियम कोणते ते आता आपण पाहूया. तर देवपूजा करताना घरातील देवघराला कळस मात्र असू नये हा पहिला नियम आहे. तसेच घरातली देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे. तसेच देवघरातल्या मूर्ती ह्या भग्न मूर्तीच्या किंवा तुटलेल्या अवस्थेत ह्या मुळीच असू नये. तसेच देवघरातील देवाचे आसन हे आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे. शंख घंटेशिवाय देवपूजा ही मुळीच करू नये. देवघरातील शंखाला आपण अक्षता ह्या वाह्याच्या नसतात. देवपूजेसाठी आपण शिळे पाणी व शिळी फुलं हे आपण मुळीच वाह्याची नाहीत. तसेच तुलसीपत्र तीर्थोदेख शिळी असली तरी चालतात, हे महत्त्वाचं आहेत. तसेच देवघरात देवांच्या फोटो हे आपण एकमेकासमोर हे मुळीच लावायचे नाहीत. देवघरातील देवाला आपण आरती झाल्यानंतर प्रदक्षिणा घालतो, तर ती प्रदक्षिणा ही नेहमी विषम संख्येत असावी. प्रदक्षिणा घालायला जर तुमच्याकडे जागा नसल्यास आपण स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे व प्रदक्षिणा घालावी. तर असे काही नियम आहेत की देवपूजा करताना हे आपण नियम पाळलेच पाहिजे. तर हे सर्व नियम पाळून देवपूजा ही सांगितलेल्या वेळेतच करावी. तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.